अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचं आगमन आता झालेलं आहे. घरोघरी देखील बाप्पाच्या स्वागतासाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. बाजारपेठा देखील हार फुलं आणि सजावटीच्या साहित्यांनी सजलेले आहेत. आपण थेट मुंबईच्या बाजारपेठेत आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शैलेश, आता काही तासांवरच बाप्पांचं आगमन येऊन ठेपलेलं आहे, मात्र बाजारपेठा फुललेल्या आहेत, सजावटीचं साहित्य देखील सगळीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आपण बघतो आहोत आपल्या सारख्या सगळ्या भाविकांची लगबग देखील बाप्पाच्या आगमनासाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी सुरू आहे. शैलेश, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरात होणार आहे आणि यासाठी ही गणेशोत्सवाची पूर्वसंध्या जी आहे, रात्र जी आहे ती लगबगीची आहे आणि त्यासाठी सर्वच मुंबईतल्या बाजारपेठा ज्या आहेत त्या सजलेल्या आहेत आणि प्रत्येक बाजारपेठेमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते, लगबग पाहायला मिळते. मी आत्ता मुंबईतल्या प्रसिद्ध या बाजारपेठेमध्ये, लालबागच्या बाजारपेठेमध्ये आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आहे. अनेक नागरिक जे आहेत ती लगबग सुरू होत आहे की उद्या बाप्पासाठी काय काय नेमकं घ्यायचं, याची तयारी जी आहे ती केली जात आहे आणि बाजारपेठेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत, बाप्पाच्या सर्व साहित्य जे आहे, डेकोरेशन असेल किंवा इतर साहित्य जे आहे ते या बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि हे घेण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते याची लगबग जी आहे ती सुरू आहे. आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बघू शकता की इथे कंठ्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मोठ्या म्हणजे अगदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी असेल किंवा घरगुती बाप्पांसाठी असेल अशा वेगवेगळ्या आकारच्या आणि प्रकारच्या कंठ्या देखील या ठिकाणी, सुंदरशा कंठ्या देखील या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे आपण बघतो की या ठिकाणी बाप्पासाठी छान वेगवेगळ्या तर आपण